काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रातून गेली मात्र भारत जोडण्याची इच्छा असणाऱ्या राहुल गांधी यांना वाशिम जिल्ह्यातील नेत्यांची दुभंगलेली मनं मात्र जोडता आलेली नाहीयेत त्यामुळेच मागील अडीच वर्षात पक्षापासून अंतर राखून असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे हे अनंतराव देशमुख नेमके कोण आहेत त्यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसला कसा फटका बसेल तेच आपण आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांच्या स्पेशल रिपोर्टमधून पाहू ज्या पद्धतीनं काँग्रेस खासदार राजीव सातव हे राहुल गांधींसोबत होते त्याच पद्धतीनं वाशिमचे एक नेते राजीव गांधी यांचे निकटवर्तीय होते त्यांचं नाव अनंतरा अनंतराव देशमुख काँग्रेसकडून अनंतराव आमदार आणि खासदार राहिलेत अनंतराव देशमुख हे वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे एक बडे नेते मानले जातात अनंतराव देशमुखांची वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर नेहमीच मजबूत पकड राहिली आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्यात अनंतरावांचा सिंहाचा वाटा होता काँग्रेसमधील तेव्हाचे ते बडे नेते माधवराव सिंधिया आणि राजेश पायलट यांचे ते वर्गमित्र होते तेव्हा तत्कालीन प्रदेश प्रभारी माधवराव सिंधिया यांच्याकडे त्यांनी विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री करण्याच्या संदर्भात शिफारस केली होती एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान अनंतराव देशमुख यांच्याकडे समर्थित आमदारांची संख्या ही तब्बल चाळीसच्या जवळपास होती मात्र माधवराव सिंधिया राजेश पायलट आणि राजीव गांधी यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली गेली त्याचाच फटका अनंतराव देशमुखांनाही बसला राज्यात अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना देशमुखांचं होमटाऊन असलेल्या रिसोड नगरपालिका निवडणुकीदरम्यान त्यांच्या समर्थकाला काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली अनंतराव देशमुखांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी करत जनविकास आघाडी तयार करून उमेदवार उभे केले तेव्हा अशोक चव्हाण यांनी स्वतः रिसोड येथे काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या मात्र अनंतराव देशमुखांनी आपला गड राखला दोन हजार नऊ मध्ये अनंतराव देशमुख काँग्रेसकडून रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते मात्र या मतदारसंघातून काँग्रेसकडून सातत्यानं निवडून येणाऱ्या जनक घराण्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली होती देशमुखांनी दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा बंडखोरी करत काँग्रेसच्या सुभाष जनक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा सुभाष जनकांचा विजय झाला होता आणि अनंतराव देशमुखांवर काँग्रेसनं कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती मात्र नंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी केली आणि त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणलं मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देशमुखांनी पुन्हा अपक्ष उभे राहत काँग्रेसच्या अमित देशमुख यांना चांगली टक्कर दिली त्यावेळी त्यांचा अवघ्या दोन हजार एकशे एक्केचाळीस मतांनी पराभव झाला अनंतराव तेव्हाच भाजप प्रवेश करतील असं बोललं जात होतं मात्र युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानं त्यांना अपक्ष लढावं लागलं होतं आता अनंतराव देशमुख यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय आणि भाजपाच्या राज्य नेतृत्वानेही यासाठी हिरवा झेंडा दाखवलाय असं सांगितलं जात आहे माजी खासदार अनंतरावजी देशमुख आणि त्यांचा मुलगा नकुल देशमुख यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर वाशिम जिल्ह्यात भाजपच्या ताकदीत वाढ होणार आहे मात्र भाजप त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी टाकणार आणि याच मतदारसंघातून दोन वेळा नेतृत्व केलेले भाजपचे माजी आमदार विजयराव जाधव हो। नेमकी काय भूमिका घेणार यावरच त्यांचं पुढील राजकारण ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ महाराष्ट्र टाइम्सच्या युट्यूब चॅनलवर पाहत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आमचा फेसबुक पेजही लाईक करा